सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक चॅनलवर खूप सारे विद्यार्थी जी केसोबत गणित व बुद्धीचे प्रश्न सुद्धा कव्हर करा म्हणून विचारत होते आपन सरु सरु आपन आपन तर त्यांना अनुसरून या ठिकाणी आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार सर्व पदांसाठी आवश्यक असलेली आपण जिल्हा परिषदेसाठी एक गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न अतिशय सोप्या ट्रिकने आपण सोडवणार आहोत तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील तर कमेंट करून घ्या आणि हे जे ट्रिक्स आहेत ते ॲज इट इज जसे प्रश्न येत असतील तशाच तस्तिल, पद्धतीला मी तुम्ही अप्लाय करायचं आहे बाकीच्यांना जे प्रश्नांचं स्वरूप आहे त्या टाइपचे सर्व प्रश्न मी कव्हर करणार आहे पहिला प्रश्न पहा एक काम करण्यासाठी अ आणि ब ला लक्षात असू द्या अ आणि ब ला किती दिवस लागतात दहा दिवस लागतात तेच काम करण्यासाठी अ ला जे आहे किंवा ए ला हे जे आहे ते वीस दिवस लागतात तर तुम्हाला काय काढायचं आहे ब ला किती दिवस लागतात तर लक्षात असू द्या अशा पद्धतीनं जर आलं तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जर असा प्रश्न आला की अ आणि ब वीस दिवस तीस दिवस, दिवस, दिवस लागतात असा प्रश्न आला तर तुम्हाला अ प्लस बी बरोबर दहा लिवायचं आहे ए बरोबर वीस लिहायचं आहे आणि यांच्या दोघांचं समीकरण कसं लावायचं आहे साठ या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे साठ आकडा लक्षात ठेवून घ्या दहा गुणिले सहा बरोबर साठ येतं वीस गुणिले तीन बरोबर साठ येतं आणि या सहा मधून तुम्हाला तीन मायनस करायचं आहे लक्षात असू द्या या ठिकाणी कसंही समीकरण असू द्या सहा मधून तीन मायनस केल्यानंतर तीन येतं आणि या तीनला ला या साठला ला ने भागाकार करायचा आहे तर हे साठ भागिले तीन जर केलं तर वीस येतं आणि वीस दिवस जे आहे ते या बी ला लागतात अशी पद्धत तुम्हाला अशा टाइपच्या प्रश्नांमध्ये वापरायची आहे त्यासोबत खाली दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे तर त्रिकोण तुम्हाला पाहायचे आहेत या ठिकाणी एक छोटे त्रिकोण मोजायचे आहेत एक दोन तीन चार तसेच पाच सहा हे जे आहे या ठिकाणी सहा त्रिकोण आहेत तर अशा या सहा हे जे आहे इथून एवढ्या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे तर या सगळ्यांची बेरीज एकवीस येते आणि हे जे आहे ते एकवीस त्रिकोण या आकृतीमध्ये दिलेले आहेत आणि तुम्ही ही ट्रिक अशाच आकृतीसाठी फॉलो करा बाकीचं समजा तुम्हाला या ठिकाणी जर असं दिलं तर या सगळ्या त्रिकोणांची संख्या परत मोजा म्हटलं तर हे एकवीस प्लस एकवीस अशा पद्धतीचे हे एकेचाळीस त्रिकोण सॉरी एकवीस प्लस एकवीस बेचाळीस त्रिकोण तुम्हाला या आकृतीमध्ये दिसतात असे जर आडविरेश असेल तर लक्षात असू दे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे कोणता प्रश्न जर समजत नसेल तर अवश्य तुम्ही कमेंट करत चला तर पहा पुढचा प्रश्न पहा सूरज हा त्याच्या बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे तर बहिणीचा जन्म शनिवारी झाला तर सूर्याचा जन्म कोणत्या वारी झाला लक्षात असू द्या हे मोठे जे असतात ते अगोदर जन्माला येतात आणि त्याच्यानंतर जे आहे ते बहीण म्हणजे छोटे असणारे मुलं कसं दोन हजार तीनला ला जन्माला येतात आणि दोन हजार दोनमध्ये मध्ये जन्माला आलेला मुलगा हा दोन हजार तीनपेक्षा पेक्षा मोठा असतो त्यामुळे असा जर प्रश्न आला सातशे तीस दिवसांनी तो मोठा आहे कोणापेक्षा या बहिणीपेक्षा बहिणीचा जन्म शनिवारी झाला लक्षात असू द्या शनिवारी झाला या अशा जेवढी काही संख्या असेल त्या संख्येला सातने भागायचं कारण का या ठिकाणी आठवड्यामध्ये सात वारा असतात तर भागाकार केल्यानंतर तुम्हाला जी बाकी येते तर लक्षात असू द्या सात एके सात समजा तसेच शून्य आला तसेच या ठिकाणी शून्य गेला तीसला तीस खाली आलं सात चोक अठ्ठावीस तर दोन उरलं आणि शनिवारपासून तुम्हाला दोन वार मागे जायचे आहेत कारण का सूरज अगोदर जन्मलेला आहे तर अगोदर आलं तर सूरजचं या ठिकाणी शनिवार जर दिलं असतं तर बहिणीचा वार जर काढा म्हटला असता तर तुम्हाला शनिवारपेक्षा प्लस करावं लागलं असतं परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे की सूरजचा जन्मवार तुम्हाला काढायचा आहे तर शनिवारी जर त्याची जन्म जन्मली असेल तर हे दोन बाकी जर आलं तर तुम्हाला शनिवार मधून दोन दिवस मागे जायचे आहेत जा म्हणजे शुक्रवार गुरुवार हे जे आहे ते उत्तर बरोबर येऊन जातं लक्षात असू दे पुढे पहा आता तुम्हाला अशाच टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं असं आहे तर जे आत्ता पंधरा ऑगस्टला जर तुम्हाला शनिवार असेल तर जे त्याच वर्षीचं किंवा शिक्षक दिन कधी असेल किंवा कोणत्या वारी असेल हे तुम्हाला कमेंट करायचं आहे पहा अ ब क यांचा एकूण पगार बाराशे रुपये आहे त्यांच्या पगारांचं प्रमाण एकाच दोन दोनास तीन असं आहे तर चा पगार किती आहे तर अशा पद्धतीचं इक्वेशन जर तुम्हाला आलं तर सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो पहा समजा त्या विद्यार्थ्यांच्या पगारांची सम्झा, एक रुपये मध्ये जर समजा एक्स समजा तर पहिल्याचं एक्स वन एक्स रुपये समजा याच्या दुप्पट हे जे आहे ते दुसऱ्याचं पगार आहे आणि त्याच्या दुप्पट तिसऱ्याचं पगार आहे म्हणजे हे तीन एक्स होऊन जाईल बरोबर हे किती आहे यांच्या तिघांच्या बेरीज बाराशे रुपये आहे त्यामुळे आपल्याला फक्त एक्स काढायचं आहे तर या सर्व एक्सची तुम्हाला बेरीज करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हे एक एक्स हे दोन एक्स हे तीन एक्स म्हणजे सहा एक्स होऊन जातील आणि इकडं बाराशे होऊन जाईल आणि एक्स बरोबर बाराशे डिवायडेड बाय सहा आणि अशा पद्धतीनं एक्सची व्हॅल्यू किती भेटते दोनशे म्हणून पहिल्याचा किंवा अ चा पगार हा दोनशे असेल ब चा पगार दोनशेच्या दुप्पट त्यांनी दोन एक्स दिलेला आहे तर चारशे होऊन जाईल आणि सीचा पगार या ठिकाणी किती होऊन जाईल हा आठशे होऊन जाईल सॉरी या ठिकाणी तीन पट म्हटलेला आहे म्हणजे सहाशे होऊन जाईल तो लक्षा तो या एते, अनी अपनास मिलतो। तर लक्षात असू द्या या तिघांची बेरीज बाराशे येते आणि बसचा पगार हा चारशे रुपये मिळतो तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला पुढे पहा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे एकशे चाळीस मीटर लांबीचा रेल्वेचा वेग तासशे साठ किलोमीटर आहे तसेच तर दोनशे साठ मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल या ठिकाणी तुम्हाला सूत्र काय वापरायचं आहे जो की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा जो सूत्र आहे तो तुम्हाला वापरायचा आहे तर इक्वेशन मी लिहून घेतो पहा मित्रांनो या ठिकाणी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र आहे आपल्याला काय विचारलेलं आहे फक्त वेळ विचारलेला आहे म्हणून वेळ हे इकडल्या इकडं राहील आणि आंतर भागिले वेग इकडं येईल म्हणजे हे वेळ बरोबर आंतर भागिले वेग येईल तर वेळेचं सूत्र वापरून ही जी दिलेली संख्या आहे ती आपण या समीकरणात टाकलेलं आहे एकशे चाळीस मीटर लांबीचं या ठिकाणी हे आंतर आहे त्यासोबत प्लस दोनशे साठ मीटर हे त्यांनी प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे आणि हे जे साठ आहे ते ताशी किलोमीटर वेग दिलेला आहे आणि आपल्याला याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर पाच अठरा हे तुम्हाला या ठिकाणी गुणाकारात टाकायचं आहे तर यांचं इक्वेशन हे जे अठरा आहे ते वर जातं इथे येतं आणि या दोघांची बेरीज इथे केलेली आहे तर याचं तुम्हाला समीकरण करायचं आहे पाहून घ्या हे साठ जे आहे याला सहाने भाग दिलं तर दहा सखे साठ होतं आणि इथं तीन येतं परत इथे दहा उरला दहा एके दहा दहा चौक आणि इथं शून्याला शून्य त्यासोबत हे पाच एके पाच चाळीस आणि आठ गुणिले तीन बरोबर चोवीस हे जे आहे चोवीस सेकंद हे उत्तर येतं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वापरून काढू शकता आणि हे जे सूत्र आहे अंतर बरोबर वेग आणि वेळ हे सर्व प्रश्न सगळे तुम्हाला वेग काढा तसेच लांबी काढा हे सगळं तुम्हाला मिळून जातं त्या ठिकाणी लक्षात असू द्या पुढे पहा या ठिकाणी एका शहराची आजची लोकसंख्या दोन लाख बेचाळीस हजार आहे तर दर एका वर्षाने आहे ते दर एका वर्षाने दहा टक्के वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती तर मित्रांनो सध्या तुम्हाला लोकसंख्या दिलेली आहे परंतु तुम्हाला दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची आहे तर लक्षात असू दे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने जर दिलं तर आता तुमची लोकसंख्या दिलेली आहे परंतु दोन वर्षापूर्वी समजा एक्स आहे आणि याच्यामध्ये दहा दहा टक्के जेव्हा दहा दहा टक्के येते तेव्हा एकशे दहा डिवायडेड बाय शंभर करायचं आहे समजा तुम्हाला दर दोन एक वर्षांनी जर पंचवीस टक्के वाढत असेल असं जर म्हटलं तर या एकशे दहाच्या जागी जा एकशे पंचवीस तुम्हाला करायचं आहे तर हे एका वर्षाचं जा समीकरण झालं हे दुसऱ्या वर्षाचं जा समीकरण झालं कारण का त्यात दोन वर्षाचा आपणास विचारलेलं आहे त्यामुळे असे समीकरण दोन वेळा टाकायचं आणि सध्याची ही लोकसंख्या आहे तर हे x ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे हे एक्स इकले इकडे इकडे बाजूला राहील आणि हे जे दोन समीकरण आहेत ते इकड्या बाजूला जाईल त्यामुळे हे शंभर याला वरच्या बाजूला जाईल हे अशा पद्धतीनं आणि हे जे 110 दहा आहे ते खालच्या पद्धतीनं जाईल आणि यांच्या दोघांचं व्यवस्थित गुणाकार भागाकार केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर येतं ते बरोबर येईल आणि याचं जे उत्तर आहे ते दोन लाख मिळून जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे पुढे पहा या ठिकाणी सोपा प्रश्न आहे जो की राजू सुनील आणि अरुण यांच्या वयांची बेरीज या ठिकाणी सत्याहत्तर वर्ष आहे तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज काय होती काही काही विद्यार्थी काय करतात सत्याहत्तर मायनस तीन करतात आणि बरोबर उत्तर देऊन टाकतात तर ते चुकीचं आहे या तिघांचे तुम्हाला तीन तीन वर्ष मायनस करायचे आहे कुंत? हे जे आहे कोणतं हे यांच्यामध्ये तिघांचं नऊ मायनस केल्यानंतर सत्याहत्तर मायनस नऊ हे जे आहे ते अडुसष्ट वर्ष त्यांचं जे आहे ते तीन वर्षापूर्वीचं वय होतं किंवा त्यांच्या तीन वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज होती असं तुम्हाला करायचं आहे कारण का हे रिजनिंगचे गणित व बुद्धीमध्ये जे प्रश्न आहेत थोडी तुम्हाला सावधानी बाळगून सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर पुढे पहा एका वर्गातील सहा मुलांना सरासरी पन्नास गुण आहेत तर उर्वरित पंच्याहत्तर मुलांना सॉरी उर्वरित मुलांना पंच्याहत्तर गुण आहेत तर त्या सर्व गुणांची सरासरी साठ असल्यास त्या वर्गात मुले किती आहेत तर लक्षात असू दे या ठिकाणी सहा मुलांच्या गुणांची सरासरी पन्नास गुण आहे है। है के ल, तर त्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे किंवा त्या सहा मुलांच्या गुणांची बेरीज किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे माहीत नाही एक्स घ्या आणि याला डिवायडेशन सहा केलं तर हे सरासरीचं सूत्र आहे तर यांची बेरीज किती येऊन जाईल एक्स हे पन्नास गुण इले हे इकडल्या साईडला जाईल त्यामुळे तीनशे येऊन जाईल आणि तशाच पद्धतीनं उर्वरित मुले तुम्हाला माहीत आहेत किंवा माहीत नाहीत समजून जला समजा हे ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर तुम्हाला ऑप्शनचा वापर करून बी उत्तर काढता येतं दहा मुले समजलात तर सहा मुलांची आपण काढलेली आहे त्यामुळे आपणास एक्स म्हणजे हे पंच्याहत्तर जे उर्वरित चार मुले आहेत यांची बेरीज तुम्हाला काढायची आहे तर या उर्वरित चार मुलांच्या सरासरी काढण्यासाठी हे असं सूत्र लागतं या गुणांची बेरीज तर या गुणांची चार मुलांच्या गुणांची बेरीज काढण्यासाठी हे सूत्र आपण लिहिलं तर एक्स बरोबर पंचाहत्तर गुण्हे चार येऊन जाईल आणि याचं सुद्धा तीनशे येऊन जाईल आणि या दोघांच्या गुणांची बेरीज तुम्ही करा हे जे आहे सहा मुलांची तीनशे आणि परत या चार मुलांची तीनशे आणि या दोघांची बेरीज केल्यानंतर सहाशे तर आणि हे जे चार मुलं आहेत आणि इथले सहा मुलं आहेत या सहा मुलांची हे दहा मुलं आहेत आणि या दोघांची जर सरासरी काढायची झाली तर अशा पद्धती हे साठ डिवायडेशन बाय दहा असे साठ तुम्हाला उत्तर मिळून जाईल तर लक्षात असू दे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे पहा आणि कोणत्या प्रश्नांबाबत कन्फ्युजन असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा घड्याळात या ठिकाणी घड्याळ तुमचं अशा पद्धतीचं गोल पद्धतीचं असतं आणि तो कशा पद्धतीने फिरतं असं फिरतं तर घड्याळात तुम्हाला किती वाजलेलं आहे करेक्ट नऊ या ठिकाणी तुम्हाला सेंटर पॉईंट हे जे नऊ इकतं असतं आणि हे मिनिट काटा हा बारावर असतो तर मिनिट काट्याची दिशा विरुद्ध दिशा कोणती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर तास काटा हा पश्चिम दिशा दाखवतो हा पश्चिमेकडं नऊ आहे तर याच्या बाजूला पूर्व असेल आणि इथे उत्तर असेल आणि याच्यानंतर हा दक्षिण असेल तर त्यांनी काय विचारलेलं आहे की मिनिट काट्याची विरुद्ध दिशा मिनिट काटा हा बारावरच असतो कारण का नऊ वाजलेले आहेत तर याची विरुद्ध दिशा ही दक्षिण असेल म्हणून दक्षिण उत्तर बरोबर आहे तर पुढचे प्रश्न पहा तर पंधराच्या पटीत येणाऱ्या सर्वात पहिल्या पंचेचाळीस संख्यांची सरासरी किती येते असा प्रश्न आला तर सगळे विद्यार्थी या पंचेचाळीस संख्यांची बेरीज करत बसतात तर असं नका करू तर काय करायचं आहे तुम्हाला पंधरा गुणिले हे पंचेचाळीसच्या पुढची संख्या कोणती आहे शेहेचाळीस समजा इथं पंचावन्न दिलं तर तुम्हाला छप्पन घ्यायचं आहे आणि याला डिवायडेशन बाय दोन करायचं आहे तर याचं जे समीकरण येतं हे पंधरा गुणिले शेहेचाळीस याचं भाग गुणाकार सातशे नव्वद येतं याला दोनने डिवायडेशन केल्यानंतर या सातशे नव्वदला दोनने डिवायडेशन केलं तर तीनशे पंचेचाळीस तुमचं उत्तर मिळून जातं त्यामुळे हे बरोबर आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही करत चला त्यासोबत जे सरासरी संख्या वगैरे आहे त्यांची बेरीज वगैरे तुम्हाला विचारलं जातं तर त्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होऊ नका समजा एक ते दहा संख्यांची जर बेरीज विचारलं तर तुम्हाला काय करायचं आहे की दहा गुणिले पंधरा सॉरी अकरा करायचं आहे डिवायडेशन बाय दोन करायचं आहे एकशे दहा येतं आणि एकशे दहाला दोन न भागलं तर पंचावन्न येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे सोप्या पद्धतीनं म्हणजे पहिल्या दहा संख्यांची विचारलं तर दहा गुणिले अकरा अकराच्या याला डिवायडेशन दोन करायचं म्हणजे दहाच्या पुढची संख्या एकच घ्यायचं पुढे पहा जर गिव या शब्दास पाच हजार एकशे सदतीस तसेच बॅटला नऊशे चोवीस असं लिहिलं तर गेटला काय लिहितात तर असे आले तर सगळे विद्यार्थी एबीसीडी लिहून त्याच्या सिक्वेशन बघत असतात सिक्वेन्स बघत असतात परंतु तसं तुम्ही करू नका हे असं लिहायचं जी आय व्ही ई असं लिहिल्यानंतर त्यानंतर बी ए टी त्याने दिलेलं आहे तर हे तुम्हाला टाकायचं आहे पाच एक तीन सात आणि नऊ दोन चार तर अशा पद्धतीनं त्याने काय विचारलेलं आहे गेट जीचं पाच इथे आहे त्यानंतर ए एचं कुठं आहे दोन इथे आहे त्यासोबत टी टी कुठे आहे या ठिकाणी या ठिकाणी चार इथे आहे त्यामुळे हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे पुढे पहा खालील मालिका पूर्ण करण्यासाठी योग्य अंक निवडा तर तीन सहा नऊ अठरा सत्तावीस प्रश्नचिन्ह एकशी तर तीनच्या दुप्पट नऊ आहे नऊच्या दुप्पट अठरा आहे किंवा अठराच्या सॉरी हे हे दोघाचं समीकरण इथे एक झालं त्यानंतर नऊच्या दुप्पट अठरा सत्तावीसच्या दुप्पट चौपन्न असंही होतं किंवा तीन त्रिक नऊ असं दिलेलं आहे नऊ त्रिक अठरा असं दिलेलं आहे नऊ त्रिक सत्तावीस त्यामुळे अठरा त्रिक चौपन्न असं सुद्धा होतं म्हणून हे चौपन उत्तर बरोबर आहे तर जास्त प्रश्न कवर करताना जास्त लांब व्हिडिओ जाईल त्या कारणाने मराठी व्याकरणाचे खूप महत्वाचे घेतलेले आहेत पाहून घ्या शब्दांच्या आठ प्रकारापैकी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या प्रकारांना काय म्हणतात तर त्यांना विकारी म्हटलं जातं अविकारीमध्ये जे क्रियाविशेषण शब्दयोगी केवल आणि उभयानवी अव्यय आहेत ते सर्व प्रकार येतात तर लक्षात असू द्या या विकारींना अव्यय सॉरी सव्यय म्हटलं जातं आणि या अविकारींना अव्यय सुद्धा म्हटलं जातं विरामचिन्हाची एकूण किती प्रकाराची आहे दोन प्रकाराची आहेत एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी वेळ लागतो त्याला काय म्हणतात तर मात्र त्याला म्हटलं जातं तर लक्षात असू दे अशा पद्धतीचे आपण प्रश्न कवर करत आहोत व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा काही डाऊट वगैरे असतील कोणता प्रश्न समजायला नसेल ट्रिक समजली नसेल अवश्य कमेंट करा तर पहा तर आपलं आवडतं युट्यूबी चॅनल धन्यवाद